नमस्कार, श्रद्धाज केक अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चॉकलेट घनाश कसा बनवायचा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा व त्याच्या शेजारी जो बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. इथे आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत अमूल फ्रेश क्रीम, तसेच चॉकलेटचं डार्क कंपाउंड. हे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालणार आहे. आपल्याला आज बघायचं आहे चॉकलेट गनाश कसा बनवायचा. तो इथे पाहू शकता तुम्ही, मी डार्क कंपाउंड घेतलेलं आहे चॉकलेटचं. एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम आहे ती गरम करायची आहे. तसंच हे डार्क कंपाउंड आहे ते मी क्रश करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते मेल्ट लवकर होतं. त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. व मी एका साईडला थोडंसं एका भांड्यामध्ये पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे. त्यांना छान अशी उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. उकळ छान आलेला आहे या पाण्याला. आता यामध्ये आपण जो बाउल घेतलेला आहे तो त्यामध्ये ठेवणार आहोत. पाहू शकता इकडे तुम्ही, बाउल ठेवलेला आहे मी त्यामध्ये. व त्यामध्ये आपल्याला अमूलची जी फ्रेश क्रीम घेतलेली आहे ती टाकायची आहे आपल्याला. अमूल फ्रेश क्रीम. हा चॉकलेट गनाश हा आपल्याला कोणताही चॉकलेट केक बनवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करतो. आपली फ्रेश क्रीम ही व्यवस्थित गरम होऊ द्यायची आहे. तिला छान अशी एक उकळी आली पाहिजे, जेणेकरून आपण जे त्यामध्ये चॉकलेट घालणार आहोत ते व्यवस्थित मेल्ट होऊन आपलं छान असं चॉकलेट गनाश तयार होईल. मी हळूहळू तिला, पाहू शकता तुम्ही, थोडंसं मी तिला ढवळते आहे त्यामध्ये. व्यवस्थित गरम होते आहे. तुम्हाला येणारे जे प्रश्न आहेत कोणत्याही प्रकारचे ते तुम्ही मला कमेंट करू शकता. फ्रेश क्रीम अगदी व्यवस्थित गरम होऊन द्यायची आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये जे चॉकलेट कंपाउंड क्रश केलेलं टाकणार आहोत ते छान मेल्ट होईल. इकडे पहा, झालेली आहे आपली क्रीम व्यवस्थित गरम झालेली आहे. तिला छान असा उकळ आलेला आहे. त्यामध्ये हळूहळू आपण जो चॉकलेट कंपाउंड क्रश केला होता तो हळूहळू त्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे. जी यामध्ये वापरलेली फ्रेश क्रीम आहे किंवा हे जे चॉकलेट कंपाउंड आहे ते तुम्हाला इझिली आपल्या सुपर मार्केटमध्ये किंवा कोणत्याही किराणा किंवा शॉपमध्ये अवेलेबल होऊ शकतं. हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. इकडे पाहू शकता तुम्ही, आपलं घनाश रेडी आहे. फ्रेश क्रीम व चॉकलेट कंपाउंड या दोन वस्तूपासून बनवलेलं आपलं हे घनाश आहे. खूप छान, पाहू शकता तुम्ही. हे तुम्ही आपल्या चॉकलेट केकवर, कोणत्याही प्रकारच्या चॉकलेट केकवर घालू शकता, पोअर करू शकता. पाहू शकता तुम्ही, आपल्या गणाशला खूप छान अशी शाईन आहे. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं जेल यूज केलेलं नाही आहे, तरीसुद्धा किती छान प्रकारे झालेलं आहे. बघू शकता तुम्ही इकडे, अगदी टेस्टी असं आपल्याला आपलं गणाश दिसत आहे. तुम्हाला माझ्या व्हिडिओज व रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.